नमस्कार मित्रांनो, मी रोहन, आपण पाहत आहात शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शेळीपालनाची यशोगाथा। मित्रांनो, हनुमंत गोडसे यांनी शेळीपालनाला सुरुवात केली। सुरुवातीला त्यांनी आपल्या देशी शेळ्यांपासून सुरुवात केलेली आणि सर्व गोष्टींचा अभ्यास करून, जसे की शेळ्यांचा खुराक, त्यांचं वेध याचा अभ्यास करून, करडांची व्यवस्थित काळजी, वेळच्या वेळी लसीकरण, सर्व उपचार करून त्यांनी शेळीपालन हे यशस्वी केलं। आणि सर्व अभ्यास झाल्यानंतर त्यांनी खूप मोठा असा शेळी उभारला। त्यांनी या शेडमध्ये सर्व प्रकारच्या सर्व जातीच्या शेळ्यांचं संगोपन करत आहेत, तर त्यांना यापासून भरपूर उत्पन्न मिळत आहे। तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी शेळीपालनाची सुरुवात कशी केली होती व त्यामध्ये त्यांना कोणकोणत्या अडचणी आली व त्यावर त्यांनी कोणत्या प्रकारे मात करून आज ते लाखो रुपयामध्ये ते शेळीपालनामधून उत्पन्न घेत आहेत। मित्रांनो, असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या खालीच लाल कलरचे एक सबस्क्राईब बटन आहे, ते सबस्क्राईब बटन दाबा व त्या बटनासमोरील एक घंटी आहे, ती घंटीही दाबा की जेणेकरून आपले येणारे सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। नमस्कार, आपला परिचय। हनुमंत दर्याप्पा गोडसे, मुक्काम शिंगोर्नी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। आपण शेळीपालनाचा व्यवसाय कधीपासून करताय? हा व्यवसाय सध्या आपण शेड वगैरे बनवल्यानंतर 2 वर्षापासून हा सुरू केला आहे। पूर्वीपासून शेळ्या होत्याच। ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला हा शेड उभा केला त्यावेळेस तुमच्याकडून किती शेळ्या होत्या? शेड उभा करताना सुरुवातीला फक्त 4 ते 5 शेळ्या होत्या। त्याच्यानंतर आपण शेळ्या वाढवत आता सध्या आपल्याकडे 30 ते 35 शेळ्या आहेत। या 35 शेळ्यामध्ये कोणकोणत्या जाती शेळ्या आपण पालन करता? सध्या आपल्याकडे शिरोई आणि देशी म्हणजे उस्मानाबादी मिक्स अशा शेळ्या आहेत, 2 जाती आहे शेळ्या। ठीक आहे। या शेळ्यांसाठी तुम्ही हा जो शेड उभा केला आहे त्याची लांबी रुंदी काय? या शेडची लांबी 60 फूट आणि रुंदी 50 फूट, अशी 60 बाय 50 शेड आहे। तुम्हाला या शेडसाठी एकूण किती खर्च आलेला आहे? ह्या शेडसाठी 4 ते 4.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। ह्या शेड ह्या 35 शेळ्यांसाठी जे लागणारा चारा आहे, ज्यामध्ये हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, तर त्याचं नियोजन तुम्ही कशावर करताय? सकाळी सुरुवातीला ह्यांना मका वगैरे दाण्याच्या स्वरूपात दिली जाते, मका पेंट ज्या शेळ्या वेळल्या आहेत दुधासाठी त्यांना गोळी पेंट अशी मिक्स दिली जाते। त्याच्यानंतर 2-2.5 तासानंतर ह्यांना सुका चारा दिला, कडबा कुट्टी किंवा तूर भुसा अवेलेबल असेल तर तूर भुसा। त्याच्यानंतर दुपारी त्यांना परत ओली मका दिली जाते। हा सर्व चारा तुम्ही विकत आणता का तुमच्या शेतामधील असतो? नाही, सध्या आपण ह्या शेतामधील सगळा चारा यांना वापरतो आहे, तूर भुसा वगैरे विकत घ्यावं लागतो। तरी अंदाजे एका शेळीला किती किलो चारा द्यावा दिवसातून? दिवसातून शेळीला कमीत कमी 2 ते 3 किलो चारा द्यावा लागतो एका शेळीला। तुमच्या शेळीपालनामधून वार्षिक उत्पन्न काय सांगू शकता? सध्या आपल्याला 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते, खर्च वगैरे वजा जाऊन 3 लाख रुपये तरी शिल्लक राहते। या शेळ्यांचा आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी तुम्ही यांना काय उपाययोजना करता यांच्यावर? शेळ्यांच्या आरोग्यासाठी प्रथम तर लसीकरणावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, लसीकरण वेळच्यावेळी झालं पाहिजे। लसीकरण झाल्यानंतर आपल्याला शेळ्यामधले जे रोग आहेत त्याचे प्रमाण खूप कमी येते, आणि त्याच्यानंतर योग्य आहार, स्वच्छ पाणी व्यवस्थित दिले गेले तर आरोग्य चांगलं राहते। लसीकरण वेळच्यावेळी देणं गरजेचं आहे। या आपल्या शेळीमधील शेळ्या आहेत त्यांचं वेध द्यायचं प्रमाण कसं आहे की एका वेताला किती पिल्लं जन्म देतात? सरासरी 2 पिल्लं देणार आहे सगळ्या शेळ्यात। ज्या काही पहिल्या वेता ज्या शेळ्या असतील, काठी असतील, त्या क्वचित एक पिल्लू देतात, नाहीतर सर्व शेळ्या 2 पिल्लं देणाऱ्या शेळ्या आहेत। 3 पिल्लं जन्म देतात, बरोबर। एका 2 वेध देण्याचं कालावधी काय असतो शेळीचा? 2 वेतामधील कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत दुसरं वेध देते शेळी। एक वेध दिल्यानंतर 13 ते 14 महिन्यात 2 वेता होतात शेळी। आपल्या फार्ममध्ये जी शेळ्या आहेत, जी बोकड आहेत, जी लहान लहान पिल्ले आहेत, त्यांची विक्री आपल्याला करायची आहे का? हां, ह्या शेळ्यांची आपण पिल्लांची पण विक्री करतो। जर कोणाला शेळ्यांची जर आवश्यकता असेल किंवा फार्म सुरू करायचं असेल शेळी पण, त्यांना पण आपण शेळ्या देऊ शकतो। सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं, ह्या 4-5 वर्षामध्ये बरेच नवीन शेळीपालक तयार झाले, शेळीपालन सुरुवाती केली, परंतु काही कालावधीनंतर तो शेळीपालनाचा व्यवसाय हा डगमगला किंवा बंद पडलेला आहे, मोडकीस पडलेला आहे, तर याच्या पाठीमागे आपण काय कारण सांगू शकता? शेळीपालन व्यवसायामध्ये शेळ्यांच्या व्यवसायात नुकसान झालेले असे बरेच शेतकरी आहेत,
कारण की शेळ्यांचं मरीज प्रमाण किंवा रोगराई याच्यामुळे शेळ्यांचं त्यांचं हे झालेलं आहे. तर त्यांनी प्रथमतः लसीकरण किंवा त्यांचा आहार व्यवस्थित दिल्यानंतर, शेळीची काळजी घेतल्यानंतर, निरोगी शेळी आपल्या फार्मवर कशी राहील याच्याकडे लक्ष दिल्यानंतर. तुमचं काय म्हणणं आहे की नवीन जर शेळीपालन एखादा शेळीपालन सुरुवात करत असेल तर त्यांना कोणत्या जातीच्या शेळीपासून सुरुवात करावी? नवीन शेळीपालकांनी आता सध्या आपल्या आपल्या वातावरणात राहणाऱ्या उस्मानाबादी किंवा देशी शेळ्या याच्यापासून सुरुवात करावी. याच्यातून अनुभव आल्यानंतर किंवा मटणासाठी आपण जी बोकड विकतो त्याच्यातून समजा त्याला अनुभवानंतर आपण त्या बाहेरच्या शेळ्या आणू शकतो, शिरोई, सोजत, बिटल हे आपण ठेवू शकतो. असं आहे, शेळीपालन सुरुवात करत असताना शेळीवर खर्च करावा म्हणजे जास्त खर्च करावा का कमीत कमी खर्च म्हणजे शेड तयार करावं, तुमचं काय म्हणणं आहे? शेळ्यांच्या तुम्ही किती शेळ्या ठेवणार आहे ह्याच्यावर पण शेळचा खर्च अवलंबून आहे. तुम्ही जास्त शेळ्यांचं एकदमच 30 ते 40 शेळ्या ठेवत असाल तर थोडा खर्च केला तरीसुद्धा काय तो तोट्यात नाही, त्याच्यापण फायदा होतो. शेळ्यांचं संरक्षण वगैरे होतं आहे, भविष्यकाळात त्याचा फायदाच होतो. हो, की ज्यावेळेस आपल्या शेळ्यांची संख्या वाढणार आहे त्यावेळेस आपण तेवढी जागा खर्च करावं लागणार आहे, शेड बनवावं लागणार असणार आहे, आवश्यकता असणार. आपण सध्या तुमच्या शेडमध्ये आपण पाहतात की जेवढ्या जागेमध्ये तुमचं शेड आहे, पत्र आहे, ते तुम्ही कोबा केलं आणि बाकीच्या जे ओपन शेड आहे आपलं त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मुरून टाकलं, तर याचा तुम्हाला काय फायदा झालेला आहे? याच्यामध्ये कसं आहे, कोब्यामध्ये शेळ्यांना कसं बसल्यानंतर वगैरे किंवा पाय पायाचे खूर वाढल्यानंतर ते आपोआप ते शेळ्या घासून कमी करत असतात, ते मुरमामध्ये त्यांना फायदा होतो. आणि बसल्यानंतर त्यांना नॅचरली जमिनीवर बसल्यानंतर ते एक वेगळंच हे असते, त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. आणि कोब्यावरती आपलं स्वच्छतेसाठी कोबा, त्याच्यावर आपण साफसफाई पटकन करू शकतो, याच्यासाठी कोब्याचा फायदा होतो, त्यामुळे दोन्ही केलेलं आहे. आपल्या फार्ममध्ये शेळ्या ह्या आजारी पडतात का? शेळ्यांचं तसं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे, पिल्लामध्ये कधीतरी पावसाळ्यात वगैरे थोडाफार आजाराचं प्रमाण आहे, पण ते पण आपण लगेच औषध उपचाराने कव्हर करतो. ठीक आहे, म्हणजे जर व्यवस्थित लक्ष दिलं योग्य वेळी आपण उपचार केले तर लगेच आपल्या प्रॉब्लेम राहतात. तुमच्या मते शेळीपालन हा व्यवसाय परवडणार आहे का? शेळीपालन हा नक्कीच परवडणारा व्यवसाय, योग्य नियोजन, संतुलित आहार वगैरे दिला, लसीकरण वगैरे केलं तर शेळीपालन व्यवसाय हा अतिशय परवडणार आहे. ठीक आहे, तर त्यात आपल्या मित्रांना तुम्ही काय संदेश देऊ शकता शेळीपालनाविषयीचा, की नवीन एखादा शेतकरी बांधव असेल, मित्र असेल, त्यांना शेळीपालन कसे करावे? शेळीपालन हा शेतीला जोडधंदा म्हणून अतिशय चांगला आहे. नवीन सुरुवात करताना कमीत कमी शेळ्यातून सुरुवात केली, त्याचं आजार वगैरे याच्याविषयी माहिती घेतली, त्याच्यापासून अनुभव आल्यानंतर आपण शेळीपालनाचा व्यवसाय मोठा वाढवून त्याच्यापासून भरपूर उत्पन्न मिळवू शकतो. आपल्या फार्मवरती हा क्रॉस ब्रीडचा बोकड आहे, आपण ब्रीडिंगसाठी वापरतो. त्याचं वय असेल साधारणतः 1.5 वर्षाचा मोकळा आहे, 4 दात झालेला आहे, वजन 70 ते 72 किलोच्या दरम्यान वजन आहे, 40 सेंटीमीटर हाईट आहे. वजन वाढीसाठी अतिशय चांगला, ब्रीडसाठी बोकड चांगला आहे. कोणाला खरेदी करायचं वगैरे किंवा कुर्बानीसाठी वगैरे लागत असेल तर अशा प्रकारचं आपण बोकड पण देऊ शकतो, किंवा हा ज्याला आवडला असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता, आपण देऊ. आता आपल्या फार्ममध्ये सध्या शिरोई, उस्मानाबादी किंवा देशी मिक्स जातीय शेळ्या आहेत. आपण ज्या शेतकरी बांधवांना किंवा शेळी पालकांना आपल्याकडनं शेळ्या घ्यायच्या असेल तर शिरोई, सोजत या शेळ्या आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतात त्यांच्या मागणीनुसार. आणि बोकड जरी पाहिजे असतील ब्रीड